मनात जिद्द असेल तर सगळं काही शक्य आहे. नवी मुंबईतल्या हेमावाणीची गोष्ट हेच शिकवते. पाहूया एक रिपोर्ट. एका मोठ्या आणि नीटनेटक्या पार्लरचा कारभार अतिशय समर्थपणे हाताळणाऱ्या या हेमावाणी, आता त्यांचा हा ब्युटी पार्लरचा व्यवसाय उत्तम सुरू असला तरी त्यामागे मोठा संघर्ष आहे. वयाच्या 21व्या वर्षी त्यांचं लग्न झालं. सुखी संसाराची स्वप्न रंगवत असताना नवऱ्याशी सतत भांडणं होऊ लागली. भांडणं एवढी टोकाला गेली की स्टोव्हच्या भडक्यात त्या 25% भाजल्या. त्याचवेळी हेमा यांच्या आईला अर्धांगवायूचा झटका आला. माहेरची परिस्थिती अत्यंत बेताची असल्यानं त्या त्रास सहन करत सासरे राहिल्या. त्यांना एक मुलगीही झाली, पण नवऱ्यानं दोघींनाही नाकारलं. मग त्यांनी खंबीरपणे उभं राहायचं ठरवलं. ब्युटी पार्लरचं काम शिकल्या. सकाळी 6 ते रात्री 12 पर्यंत हेच काम करायचं. शैक्षणिक कर्ज काढून ब्युटिशियनचा कोर्स पूर्ण केला. स्वतःचं पार्लर सुरू केलं. आता बेलापूरमध्ये 2 आणि खारघरमध्ये 1 अशी त्यांची 3 पार्लर आहेत. शिक्षण राहून गेलं याची खंत असल्यानं त्या आता पदविकेचं शिक्षण घेत आहेत. माझ्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह लोकही आले आणि त्यांनी मला खूप सारा म्हणजे त्यांनी मला पॉझिटिव्ह बनवलं. त्यामुळे मी इतकी पॉझिटिव्ह झाले की आज मी मागे बघून मागे वळून तर बघत नाही, पण मी हा विचार करते की पुढे कसं जाता येईल. हेमा यांच्या या कामगिरीचा कुटुंबियांना अभिमान वाटतो. आम्ही काही तिला मदत केली नाही. तिने शून्यातनं तिचं घर केलं, आता पार्लर करते, आमच्याकडे बघते, असं सगळं तिने स्वतःच केलेलं आहे. त्याच्यामुळे तिचा आम्हाला खूप अभिमान आहे. आणि आमचा तो मुलगी नसून मुलगाच आहे. आज माझा मुलगा नाही आहे, पण तोच माझा मुलगा आहे. मेहनत करून आणि पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनी पुढे आली आहे. ती एक खरी रोल मॉडेल आहे माझ्यासाठी पण आणि सगळ्या लाईक लेडीजसाठी जगात. जे सिच्युएशन असतात ते इझिली हँडल करते. ती एकदम ब्रेकडाऊन नाही होत. तिच्यामध्ये खूप जास्त तिचा मॉरल खूप स्ट्रॉंग आहे. परिस्थितीनं बंड केलेलं असताना हेमा वाणी खंबीरपणे उभ्या राहिल्या आणि सगळ्या संकटांशी यशस्वी मुकाबला केला. आता इतरांनाही त्यांनी स्वतःच्या पायावर उभं केलंय. शेवटी पेला अर्धा भरलाय की अर्धा सरलाय हे ठरवणं तुमच्या हाती आहे. स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.